नमस्कार, मी गौरवशिला युवा महाराष्ट्र या वृत्तवाहिनी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बातम्यांकडे वळण्या अगोदर एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. सुप्रसिद्ध अंगणेवाडी जत्रेला सुरुवात. सुरक्षा राष्ट्रीय एकात्मते करिता सीमा शुल्क विभागाचे महत्त्वाचे योगदान, ते विद्यासागर राव यांचे वक्तव्य. फंटा महोत्सवाचा शुभारंभ, विविध क्लासिकल कला, संगीत, नृत्यांचे सादरीकरण, देश विदेशातील पर्यटक कला रसिकांची उपस्थिती. रेशनिंग धान्य काळाबाजार रोखण्यास सरकारला अपयश. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे अंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. स्थानिक अंगणे मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रेची पूर्ण तयारी झाली. पहाटे 4 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली असून त्यासाठी 9 रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल असा विश्वास देवस्थान मंडळाने व्यक्त केलाय. यावर्षी सुमारे 8,00,000 भाविक दर्शनाला हजेरी लावतील अशी शक्यता आहे. आकर्षक रोषणाईने भराडी मातेचा मंदिर परिसर सजला आहे. स्थानिक अंगणे मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी कंबर कसली आहे. 27 जानेवारी रोजी होणाऱ्या यात्रेच्या पूर्वीच अंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, सिंधू सरस महोत्सव, फ्लावर शो यासह सामाजिक संस्था व पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाइव्ह, सिंधुदुर्ग. मुंबई भारताची आर्थिक राजधानी असून या सीमा शुल्क विभागाचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. व्यवसाय, पर्यावरण, आर्थिक सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी सीमा शुल्क विभाग कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे अशा शब्दात राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सीमा शुल्क विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कस्टम डे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल गिरीश लुथरा, मुंबई सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त राजीव टंडन, आयुक्त APS सुरी, आयुक्त विवेक जोहरी, AZB अँड पार्टनर्सच्या संस्थापक व कार्यकारी संचालक झिया मोदी तसेच कस्टम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत गणली जाते. सीमा शुल्क विभाग हा पर्यावरण, वन्यजीव तसेच वारसा रक्षणाबरोबर बनावट भारतीय चलनी नोटांना प्रतिबंध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या विभागाचे कार्य दृकश्राव्य, चित्रपट, लघुपट आदींद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. कस्टम विभागाने उद्योग व व्यापार संदर्भात यापूर्वीच महत्त्वाची पावले उचलली असून आयात निर्यातीच्या मंजुरीसाठी रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम आणि पोस्ट क्लिअरन्स ऑडिट या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे असेही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाइव्ह, मुंबई. देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या एलिफंटा महोत्सवाचे घारापुरी लेण्यावर बहरदार आणि क्लासिकल अशा कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले. जागतिक वारसा लाभलेला एलिफंटा लेण्याच्या परिसरात तब्बल 9 वर्षानंतर हा महोत्सव होत असल्याने यंदा त्याचे विशेष आकर्षण आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते सायंकाळी या शानदार सोहळ्याचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास मुंबईकरांसह देश विदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्राचीन टेम्पल डान्सेस मध्ये विशेष नैपुण्य असलेल्या जिया नाथ आणि ओडिसी नृत्यकार सनातन चक्रवर्ती यांच्या डान्स ऑफ लव्ह या क्लासिकल सादरीकरणाने दर्शकांना मोहित केले. त्यानंतर रात्री उशिरा तबला वादक संगीता त्रिवेदी यांचे सादरीकरण आणि सुमित नागदेव डान्स आर्ट्स यांच्या मार्फत धृत हा कला प्रकार सादर झाला. विविध नृत्य, संगीत आणि कलांच्या सादरीकरणातून देश विदेशातील पर्यटक आणि कला रसिकांचे लक्ष वेधून घेतले. यंदा महोत्सव लेण्यांच्या परिसरात होत असल्याने पर्यटक आणि कला रसिकांनी त्याचे स्वागत केले. मागील 9 वर्षापासून सुरक्षेच्या कारणास्तव हा महोत्सव गेटवे ऑफ इंडिया येथे होत होता. आजच्या शुभारंभ कार्यक्रमास खास महोत्सवासाठी आलेले जपानी पाहुणे प्राचार्य ओकुयामा नावजी, कोसेयान विद्यापीठ, योशियो यामशिता, घरापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, पर्यटन विभागाचे सहसचिव दिनेश दळवी, MTDC चे सहव्यवस्थापकीय संचालक
आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाइव, मुंबई. स्वातंत्र्य प्राप्तीला 70 वर्ष होऊनही डोंगर माथ्यावरील तुंगे गाव अंधारात होत. या गावात 65 घरांची वस्ती असून 450 लोकवस्ती आहे. या गावात जाण्यासाठी प्रात्रजवरून 2 किमी वर तुंगी गावाचा डोंगर पायथ्या लागतो. येथून तुंगी गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने डोंगर माथ्यावर जाण्यासाठी 1.5 तास पायवाट करून तुंगी गावात जावं लागते. हा भाग दुर्गम असल्याने येथील ग्रामस्थ 15 किलोमीटर पायवीट करून बाजारपेठ गाठतात. या गावात वीज नसल्याने कोणा नागरिकांस सर्पदंश झाल्यानंतर डोंगर माथ्यावरून पालखीतून खाली येण्यास उशीर होत असल्याने येथील काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या गावाच्या सभोवताली वन जमीन असल्याने विजेचे खांब टाकण्यास वन विभागाशी प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शिफारशीनंतर व स्थानिक कार्यकर्ते दिनेश भोईर यांचा पाठपुरावा व महेंद्र थोरवे यांच्या सहकार्यांमुळेच मार्गी लागला. वन जमिनीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर केंद्र स्तरावरील पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण जीवन ज्योती कार्यक्रमांतर्गत तुंगी गावात वीज पुरवठ्याचे काम महिन्यापूर्वी सुरू होऊन डोंगरपाडा ते तुंगी या जमिनीवर 51 खांब व तुंगी गावात 30 पोल उभारण्यात आले तर योग्य दाबाने वीज सुरू ठेवण्यासाठी तेथे 100 KVA वीज रोहित्रही बसविण्यात आले आहे. हे वीज रोहित्र तुंगी ग्रामस्थांनी व खाजगी ठेकेदार यांनी तुंगी पायथ्यापासून ते तुंगी गावाच्या डोंगर माथ्यावर 35 ते 40 जणांनी उचलून तुंगी गावात नेऊन बसविण्यात आले. यावेळी तुंगी पायथ्याशी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते कल दाबून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वीज पोहोचून तुंगी प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. तेथील महिलांनी यावेळी श्रीकृष्ण आमत्यासाठी धावून आल्याची उपमा खासदार श्रीरंग बारणे यांना दिली. या महिलांनी यावेळी बारणे यांना राखी बांधून बंधू मानले व तुंगी पायथा ते तुंगी डोंगर माथा रस्ता तयार करून देण्याची मागणी केली. तुंगी प्रकाशमय झाल्याने येथील ग्रामस्थ व महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र शेठ थोरवे, संपर्क प्रमुख संजय मोरे, माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील, संतोष भोईर, राजीव माजी सभापती उत्तम कोलंबे, अधिकारी दत्ता भडकवाड, तहसीलदार अविनाश कोष्टी आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाइव, रसायने. डोंगरपाडा तुंगी या आदिवासी भागामध्ये लाईट चालू करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. गेली जवळपास 2 वर्ष सातत्यानं या आदिवासी भागामध्ये लाईट मिळावी त्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला. वन खात्याच्या जागेतून ही पोल जात असताना वन खात्याची परवानगी या लाईटच्यासाठी मिळवली आणि केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा या भागामध्ये लाईट आज 70 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर लाईट मिळते. तुंगी या भागामध्ये याचा मोठा आनंद या भागातील आदिवासी भागांना होतोय, नागरिकांना होतोय. गेल्या अनेक वर्षापासून लाईटपासून वंचित असलेला संपूर्ण परिसर आज केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून या भागामध्ये लाईट मिळालेली, नक्कीच या संपूर्ण आदिवासी भागातील नागरिक याच्यामध्ये आनंदी आहे. या अगोदर देखील या परिसरामध्ये माझ्या खासदार निधीतून रस्ता देण्याचं काम बागूचीवाडी या भागामध्ये केलेलं आहे. हा दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये अनेक शासनाच्या सोयी खरं तर आलेल्या नाहीत, पोचलेल्या गेल्या नाहीत. शासनाच्या योजना इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये या भागातील नागरिकांना मिळाल्या नाही आणि म्हणून या परिसरातील आदिवासी भाग हा वंचित होता आणि या आदिवासी भागाला लाईट देण्याचं काम आज होतं आहे. आदिवासी परिसरामध्ये राहणारा गोरगरीब नागरिक निश्चितपणे या लाईटच्या माध्यमातून वंचित होता, त्याला आज लाईट मिळालेली आणि तो आनंद त्यांचा आज होतो आहे. माझ्या दृष्टिकोनातून लोकसभेचा सदस्य या नात्यानं किती काम केलं मोठं, त्याहीपेक्षा या छोट्या माणसाचं काम केलं, छोट्या माणसाच्या घरापर्यंत लाईट मिळाली, ही माझ्या दृष्टिकोनातून फार मोठं काम आहे तुम्हाला वाटतं. खालापूर नगर पंचायत व खालापूर ग्रामस्थ यांच्या वतीने खालापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. उत्सवाप्रसंग
प्रसंगी विवेक पाटील माजी आमदार आस्वाद पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद तसेच खालापूर नगर पंचायतचे सर्व सभापती सदस्य कर्मचारी उपस्थित होते. महोत्सव मध्ये बाईक रॅली महिला ढोल पथक लेजिंग पथक यांनी सादरीकरण केले. प्रसाद अटक युवा महाराष्ट्र लाईव्ह खालापूर. आता एक नजर टाकूया महाराष्ट्र बुलेटिन बातमीपत्राकडे. जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र यांची नवी कार्यकारिणी जाहीर झाल्याने पहिली सभा रायगड जिल्ह्यामधील पनवेल येथे संपन्न झाली. यातील नवी कार्यकारिणी ही बिनविरोध झाली. यामध्ये विविध जिल्ह्यातील असणाऱ्या जिल्हा परिषदेत व जिल्हा परिषद अभियंता यांच्या असणाऱ्या विविध विषयांची चर्चा झाली. नव्या कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या विविध जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अध्यक्ष आर वाय शिंदे, कार्याध्यक्ष सतीश मारबदे, महासचिव सुहास धारासुरकर, माजी रायगड जिल्हा अध्यक्ष सदानंद शिर्के, जिल्हाध्यक्ष विनोद महावरे, उपाध्यक्ष राहुल देवांग, राहुल चव्हाण, सचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष विनय कुमार चौधरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पाटील व महाराष्ट्रामधील सर्व जिल्हा परिषदेचे अभियंता उपस्थित होते. भरपूर काम आहे आणि त्याच्यावर होणारा जो अन्याय हा संघटनेच्या माध्यमातून सोडवला जाईल त्यासाठी ह्या संघटनेची स्थापना करण्यात आली. निवडणूक व्हायची यावेळेस पहिल्यांदा नाशिकला ती सर्वानुमते बहुमताने बिनविरोध झालेली आहे आणि त्यात रायगडचाही सिंहाचा वाटा होता बिनविरोध करण्यामुळे. तर बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर ही कार्यकारिणीची पहिली मीटिंग ही रायगडमध्ये व्हावी हा आमचा आग्रह होता आणि आमच्या पहिली कार्यकारिणी आम्ही भांडत राहतो. त्याचा काय परिणाम होता असं झालं की मी संघटनेचे कामं जी व्हायला पाहिजे होती त्या वादामध्ये त्याची कामं होत नव्हती आणि म्हणून आमची सगळ्यांची राज्यवाडीची सगळ्यांची इच्छा होती, माझ्यासारखे अनेक जिल्ह्यांची इच्छा होती की ही संघटना आहे हे काही राजकीय पक्ष नाही. जर ती सर्वानुमते जर एकत्र येऊन जर आपण निवडणूक लढल्या तर आपल्याला चांगले चांगले सिलेक्टेड लोक जे आहेत त्या लोकांना आपल्याला काहीतरी घेता येईल आणि सुदैवानं 33-35 वर्षाच्या याच्यासमोर पहिल्यांदा नाशिकच्या झालेल्या सभेमध्ये तो आम्ही जी विनंती केली होती किंबहुना त्यामध्ये रायगडचा फार मोठा वाटा होता सिंहाचा आणि त्याप्रमाणे जेव्हा बिनविरोध झाली त्यानंतर आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की पहिली मीटिंग आम्ही रायगडमध्ये घेऊ. राहिला प्रश्न संघटनेच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी देखील तशाच वेगळ्या आहेत. कोकणाचा विषय केला विषय तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासन आणि त्यांचे तांत्रिक लोक एकत्र काम करत असल्यामुळे आज त्या प्रशासकीय अडचणी आम्हाला येत नाही. बाकी जिल्ह्यामध्ये प्रशासन आणि तांत्रिक अधिकारी यांच्यामध्ये प्रचंड तणाव असल्यामुळे किंवा वादविवाद असल्यामुळे अडचणी त्यांच्या ज्या समस्या थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून रायगड जिल्ह्याचा एक वेगळा पॅटर्न आहे की तिथे आम्ही तांत्रिक कर्मचारी महासंघ स्थापन केला, समन्वय महासंघ स्थापन केला आणि रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सगळ्या संघटना एकत्रित होऊन काम करत असल्यामुळे आम्हाला आमच्या संघटनेच्या कुठल्याही अडचणीसाठी एखादा फोन केला तर प्रशासन आम्हाला पूर्णपणे सहकार्य करते. माजलगाव चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा पार पडली. स्पर्धेस क्रिकेट प्रेमींचा प्रतिसाद मिळाला. अंतिम सामन्यात प्रथम पारितोषिक बिलादादा वॉरियर्स तर द्वितीय कुणाल सुपर किंग्स संघ ठरला. अंतिम सामना बिलादादा वॉरियर्स विरुद्ध कुणाल सुपर किंग या संघात झाला. प्रथम फलंदाजी करत कुणाल सुपर किंग संघाने 10 षटकात 122 धावा केल्या. पाठलग करत बिलादादा वॉरियर्स संघाने 9.4 षटकात सामना जिंकून विजय प्राप्त केला. यात मोलाची कामगिरी संघाचे कर्णधार शेख खाजा यांनी केली व आपल्या संघासाठी विजय खेचून आणला. प्रथम बक्षीस 51,000 रुपये व चषक बिलादादा वॉरियर्सला रायकोटचे जिल्हाध्यक्ष जयसिंग सोलंके यांच्याकडून देण्यात आले. द्वितीय बक्षीस कुणाल सुपर किंग यांना 21,000 रुपये व चषक जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत शेजूळ यांच्याकडून देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज मज्जिद यांच्याकडून देण्यात आले. स्पर्धेचे संयोजक गोविंद टाकनखार, शेख खय्युम, शेख हमीद, शेख नय्युम, शेख अतिक व जुबेर इमानदार हे होते. गौतम त्रिभुन, युवा महाराष्ट्र लाईव्ह, बीड. आमच्या टीमचे आयकॉन प्लेयर खाजाबाई हे सगळ्यात चांगले माजलगावातले एक नंबरचे प्लेयर आहेत, खेळाडू. आणि पुन्हा आमच्या टीममध्ये सगळे प्लेयर असले होते की कोणी सगळे गल्लीतले कोणी असं जास्त त्याचं खेळ काय म्हणून ह्या लोकांना माहीत नव्हतं आणि आम्ही टीममध्ये त्यांना घेऊन या सगळ्या लोकांना दाखवून दिलं की त्यांचा की आमच्या माजलगावातले पोरं कसे खेळू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही आयोजित केलेली मॅच होती, परंतु आपण विजयी झालात, आपल्याला काय वाटतं याविषयी? ह्या एक खेळ म्हणून आम्ही खेळलो होतो, तर राष्ट्रवादीचा विषय म्हणून आम्ही नाही खेळलो होतो, पण आम्ही जिंकत चांगला खेळलेत, आमचे प्लेयर आम्ही जिंकत आलो आणि त्यांच्या कार्यक्रमात आमची आम्ही जिंकलोत, म्हणजे हे आमचा कार्यक्रम झाल्यासारखं मला वाटतंय. मी बिलाल दादा वारिस चौसा कर्णधार आहे. ह्या नात्याने दोन गोष्टी माझ्या संघाच्या बाबतीत सांगू इच्छितो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे संघाचे मालक आहे, ऑनर जे आहेत, बिलाल चौस आणि अमजद पठाण, ह्यांनी आम्हाला कधी भासू दिले नाही की आम्ही टीमचे मालक आहात आणि तुम्ही आमचे खेळाडू आहात. एक मित्रपरिवारसारखं आमची टीम चालली आणि चांगली संघिक कामगिरी करत गेली टीम. त्याप्रमाणे आम्ही आभारी आहोत MCL कमिटीचा बी आणि माजलगावच्या जनतेचा बी, ज्यांनी आम्हाला अपार प्रेम दर्शविला मॅच बघण्यात आणि आम्हाला खेळामध्ये बी त्यांनी भरपूर सपोर्ट केला प्रेक्षकांनी फार. आणि राहिली दुसरी गोष्ट संघाची, तर आमच्या संघाचे सगळे प्लेयर चांगले आणि संघिक कामगिरी करणारे होते, त्यांच्या जीवावर त्यांच्या खेळावर आम्ही ही ट्रॉफी जिंकली. आणि हा आमचा फायनल मॅच होता, ज्या दिवशी आमचा फायनल मॅच होता त्या दिवशी आमचे ऑनर आणि मालक जे आहेत त्यांनी आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या की बघा, हा काही आपला राजकारण नाही, हा काही राष्ट्रवादीची ट्रॉफी म्हणून आपल्याला असं काही जिद्दीने खेळायचं नाही, का नाही, तुम्ही एक खेळाडूप्रमाणे खेळ खेळा आणि झाली जिंक तर जीत झाली तर आपल्या पत्रात पडेल, नाही तर हार आहेच, एक जिंकणार एक हारणार, त्यात आमची जीत झाली आणि आमचा संघ विजय झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबली की पुन्हा भेटू याच वेळी. तुम्ही पाहत राहा फक्त युवा महाराष्ट्रला वृत्तवाहिनी. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, झुंजार पत्रकारिता, प्रखर व अचूक मत, बातमी सत्याची, न्यायासाठी हक्कासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी युवा महाराष्ट्र लाईव्ह एक पाऊल पुढे. हात तुमची, साथ आमची.